नमस्कार, मी आदिनाथ कोठारे. एक होती राजकन्या आमची नवीन मालिका 11 मार्चपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहे. खूप वेगळा विषय आहे, सुंदर कथानक आहे. एका मुलीची आणि एका बापाची गोष्ट आहे. एका मुलीचं आणि वडिलांचं नातं आपल्याला ठाऊकच असतं की जगात वडिलांचं आणि मुलीचं नातं हे खूप स्पेशल असतं, खास असतं. आणि खास करून मला आता ते जाणवायला लागलं आहे, कारण मला स्वतःला एक आता 1 वर्षाची मुलगी झाली. तर हे कथानक एक होती राजकन्याची जी गोष्ट आहे, तर त्या मुलीची आणि बाबाची जी गोष्ट आहे, त्या मुलीचा प्रवास, एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ती तिचा प्रवास सुरू करते आणि तिची वाटचाल, त्यांच्या वाटचालीत काय अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांनी कशी सामोरी जाते आणि त्या तिच्या प्रवासात तिच्या वडिलांचा, तिच्या वडिलांची तिला कशी मदत होते. तिचे वडील नसतात या जगात, पण तिच्या वडिलांचा आशीर्वाद तिच्यासोबत असतो, तिच्या वडिलांचं प्रेम तिच्यासोबत असतं आणि तिच्या वडिलांची शिकवण तिच्यासोबत असते आणि ती पदोपदी तिला कशी मदत करते ही गोष्ट आहे. मी फार आत्ता त्याच्याबद्दल सांगत नाही की तुम्ही जेव्हा मालिका बघाल तेव्हा तुम्हाला ती उलगडत जाईल. आणि खूप सुंदर कथानक आहे, खूप सुंदर गोष्ट आहे, एक वेगळी गोष्ट आहे. अशा पठडीतली गोष्ट मला वाटतं आत्तापर्यंत तरी आपल्या टेलिव्हिजनवरती, मराठी टेलिव्हिजनवरती नसेल आली. पण तुम्हाला नक्की आवडेल, कारण आपल्या प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारी गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकाला ती रिलेट होणारी गोष्ट आहे. आणि 11 मार्चला ही मालिका सुरू होते. मला खात्री की तुम्हाला ती नक्की आवडेल आणि तुम्ही आवर्जून बघा. थँक्यू.